निवडणूक सुरू झाली आणि निवडणुकीमध्ये ही चर्चा केली गेली की ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। अनेक कार्यकर्ते बोलले, अनेक संचालक बोलले, अनेक पत्रकार बोलले की ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। माझं मत आहे की निवडणूक प्रतिष्ठेची नाही, ही निवडणूक वेगळ्या कारणांमुळे या महाराष्ट्रामध्ये ओळखली जाणार आहे। ही निवडणूक आहे माणुसकीची आणि विश्वासाची, ही निवडणूक आहे त्यागाची आणि बलिदानाची, ही निवडणूक आहे मनावर आलेल्या प्रश्नांची, ही निवडणूक आहे त्यागाच्या माझ्या 7 वर्षाच्या आयुष्याची। सगळ्यात उच्च शिक्षित खासदार म्हणून आयुष्याचं सोनं माझं मी करू शकलो असतो, पण 7 वर्ष माझ्या आयुष्याच्या कारकनासाठी मी दिले। ही निवडणूक त्या त्यागाची आहे, ही निवडणूक आहे त्यागाच्या प्रवराच्या सभासदांची की ज्यांनी तुमच्या बरोबरीने देखील थोडे रुपये कमी घेतले, पण गणेशच्या खांद्याला खांदा लावून प्रवरेच्या कारखान्याचा प्रत्येक सभासद आपलं नुकसान करत तुमचा प्रपंच चालवा म्हणून उभा राहिला। ही निवडणूक प्रवरेच्या त्यागाची आहे, ही निवडणूक आमच्या परिवाराच्या त्यागाची आहे की आज कित्येक वाढदिवस आमचे झाले, पण आम्ही कधी वाढदिवसाला एकत्र जेवायला जाऊ शकलो नाही, कारण की तुमचे काम आम्हाला करायचे होते। ही निवडणूक त्या त्यागाची आहे, ही निवडणूक माणुसकीची आणि विश्वासाची आहे। विश्वास त्या लोकांवर ज्यांच्यासाठी रात्रंदिवस आम्ही काम करतो, विकास करतो, पाणी आणतो, निधी आणतो। ही निवडणूक त्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाची आहे की आमचे कार्यकर्ते आम्हाला दगा तर देणार नाही ना। ही निवडणूक आहे विश्वासाची प्रत्येक युवक कार्यकर्त्यावर, प्रत्येक संचालकावर, प्रत्येक सरपंचावर, प्रत्येक सोसायटीच्या चेअरमनवर की ज्यांना पद देताना जबाबदारी देताना गावाची जबाबदारी पार पाडत असताना गावामध्ये मतभेद झालेले विसरून संघटनेसाठी उभे राहतील का। ही निवडणूक त्या विश्वासाची आहे, ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची जे सभासदांच्या मनामध्ये आहे, पण त्या पलीकडे ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची जी माझी मुलगी मला घरी विचारते की तुम्ही घरी का येत नाही, कारण की मी 2 वाजता कारखान्यावर होतो। ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची ज्यामध्ये आम्ही आमचं कुटुंबाचं सुख मागं ठेवून तुमच्यासाठी जागलो, कारण की इथला कामगार जगला पाहिजे। मी काय फार भावनिक होणारा माणूस नाही, ठीक आहे, माझ्या डोळ्यात अश्रू आले असतील आणि 19 नंतर कोणाकोणाच्या डोळ्यात येणार हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। अनेक निवडणुकीमध्ये भाषण, आरोप, प्रत्यारोप हा छोटा विषय, कारखान्यामध्ये आम्ही काय केलं कसं चालवलं हा काय विषय नाही माझा। 2 मूळ आश्वासनं द्यायचे आहेत, आपली सत्ता आल्यानंतर 19 तारखेपासून जी येणारच आहे जनसेवा मंडळाची सत्ता आल्यानंतर प्रत्येक बिगर ऊस उत्पादक सभासदाला 5 किलो साखर महिन्याला देण्याची जबाबदारी आमची आहे। हा प्रश्न कधी मांडला गेला नव्हता, हा प्रश्न कधी कोणी समोर आणला नाही, आणि म्हणून आज जेव्हा हा प्रश्न समोर आला तेव्हा मला असं वाटलं की ही गोष्ट आपल्याकडून राहून गेली। या 8 वर्षामध्ये या 7 वर्षामध्ये ही एक गोष्ट आपण करू शकलो नाही, ती गोष्ट आपण आता करणार आहोत की 19 तारखेपासून सगळे बिगर ऊस उत्पादक सभासद जे आपल्या साखरेपासून वंचित होते त्यांना आम्ही साखर देणार। माननीय लोखंडे साहेब आणि माननीय विखे पाटील साहेबांच्या त्यागातून निळवंड्याचं पाणी आलं। लोखंडे साहेब आपल्या सगळ्यांच्या वतीने एक शब्द मी यांना देणार आहे। अनेक अन्यायकारक निकाल झाले महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या बद्दल, आपलं हक्काचं पाणी हे मराठवाड्याला देण्याची घोषणा माननीय उच्च न्यायालयाने केली, सर्वोच्च न्यायालयाने केली, आपल्याला पाणी द्यावं लागतं, पाणी देणं भाग आहे, पण ते कसं द्यायचं हे कोर्टाच्या निर्णयात नाहीये। आणि म्हणून लोखंडे साहेब आपण दोघांनी आज संकल्प करायचा आहे की जेव्हा पाऊस येईल, जेव्हा धरणं भरतील, तर मराठवाड्याला जर पाणी द्यायचं असेल तर महिना महिना निळवंड्याच्या कालव्यातूनच खाली जाणार, त्याशिवाय जाणार नाही।
एक महिना हा कालवा, दोन महिने हा कालवा, जितके महिने हा कालवा चालवायचा तेवढा आम्ही तुम्हाला चालवून दाखवणार। आणि या पाण्यातून तुम्ही ऊस लागवड करा, ऊस उत्पादन करा, आणि या ऊसातून मिळणारी रक्कम या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भावाच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला देऊ। आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं। सहसा निवडणूक मध्ये पाडण्यासाठी अदृश्य हात असतात, पण या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ देणारे अनेक अदृश्य हात आहेत। कदाचित त्यांचा नाम उल्लेख आम्ही करू शकत नाही किंवा करूही, पण ती आजची वेळ नाही। पण ज्या ज्या अदृश्य हाताने आम्हाला मदत केलेली आहे, या उपकाराची परतफेड विखे पाटील परिवार केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ना कोणाची उसनवारी ठेवतो ना कोणाची उधारी ठेवतो, जे काय घेतले सूत समेत करणारा परिवार परत ह्या विखे पाटील परिवार आहे। हा नुसता अदृश्य हात मदत करण्यासाठी नाही, पण असंख्य असे अदृश्य हात पण आहेत ज्यांना कदाचित वाटत असेल की आम्ही बंद खोलीमध्ये आज जरी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असू, आज जरी कुठे काम करत असू, आज जरी विखे पाटलांकडून बरोबर दिसत असू, स्टेजवर दिसत असू, कार्यक्रमामध्ये दिसत असू, आणि आम्ही विरोधी आदेश दिले तर आम्हाला कळणार नाही, हा त्यांचा गैरसमज आहे। खर तर लोकांना माहीतच नाही की कोण फुटले। एखादा व्यक्ती एखाद्या कार्यकर्त्याला बोलून गपचूप सांगतोय हा समजून घेऊ तो त्याचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे की आपल्याला छत्री चालवायची आहे, आणि तो त्या घरामधून बाहेर पडून मला सांगतो की दादा मी त्यांचा होतो, पण तुम्ही माझ्या आईला वाचवलं म्हणून मी सांगतो की या गद्दार याला नंतर बंदोबस्त करा। आता तो काळ गेला, लपून छपून आदेश देण्याचा इथं कोणी कोणाच्या आदेशाला भीक घालायला मोकळा नाही, आणि त्यामुळे हे सगळे अदृश्य हात ज्यांनी मदत केली त्यांचं कल्याण करूच, पण जे अदृश्य हात पाठीमागं उभं राहून खंजीर खुपसण्याचं काम करतात त्यांचं काय होईल हे मी नंतर सांगेल, आता काय तो विषय नाही। आणि आज म्हणून फार मला बोलायचं नाहीये, फार आरोप प्रत्यारोपही करायचे नाहीयेत। अनेक लोक बोलतात तुम्ही बोलले नाही, तुम्ही फार कमी बोलतात, तुमचा मूळ स्वभाव नाहीये। हो, माझा आता हा मूळ स्वभाव नाही, सुजय विखे असा नाहीये जो आज बोलला। खरा सुजय विखे हा 19 तारखेला संध्याकाळी 4 वाजता बोलणार, आणि ती बोलायची संधी तुम्ही द्याल का हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा। उगीच भाषण करून, उगीच शिव्या देऊन, उगीच कोणाला खाली दाखवून निवडणुका जिंकला येत नाही। सभासदांच्या मनामध्ये ती भावना, ती तळमळ ही मतपेटीतून दिसली पाहिजे। आणि म्हणून जसं मी मगालो म्हटलो की निवडणूक ही विश्वासाची, त्यागाची, या सगळ्या पावतीची, की तुम्ही आमच्या परिवाराने केलेलं त्याग, आम्ही केलेली मेहनत पाण्यासाठी, रस्त्यासाठी, ही निवडणूक माझ्या युवक सैनिकांची आहे। जे युवक संघटन मी बांधलं जरी सभासद नसतील, तरी ते आज माझ्या सन्मान राखण्यासाठी काय करतात ही निवडणूक त्याची आहे। हे निवडणूक त्या ज्येष्ठ नागरिकांची आहे ज्यांनी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संघर्षाला उभे राहिले। आज ते कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांना या निवडणुकीच्या माध्यमातून श्रद्धांजली देतील का, त्यांची निवडणूक आहे ही निवडणूक। आज विखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे की आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्या लोकांनी गेले 50 वर्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, सहकार्य केलं, काट्या खाल्ल्या, केसेस घेतल्या, तुम्ही तुमच्या नेत्याला वाढदिवसाला काय भेट देतात ही त्याची निवडणूक आहे। जेव्हा आपण 17 तारखेला मतदानाला जाल, आपला विचार काय असला पाहिजे, आपण काय ठरवलं पाहिजे, सभासदांनी काय निर्णय घेतला पाहिजे। मी या गणेशच्या सगळ्या सुज्ञ सभासदांना विनंती करतो की या निवडणुकीला मतदानावर जाताना हा विचार करू नका की मी भाजपचा आहे का, राष्ट्रवादीचा आहे का, काँग्रेसचा आहे का, शिवसेनेचा। या निवडणुकीमध्ये मतदान करताना हा विचार करू नका की मी विखेंचा आहे का, कोल्हेंचा आहे का, काळ्यांचा आहे का, थोरातांचा आहे। मतदान करताना फक्त एकच विचार करा की मी गणेशचा आहे, हा विचार करून जेव्हा तुम्ही मतदान टाकाल तेव्हा खरे या कारखान्याची चूल चालेल, तेव्हा कामगारांचं भवितव्य उजळत येईल, तेव्हा कामगारांना न्याय मिळेल, तेव्हा कामगारांच्या मुलांना भविष्य मिळेल। ज्या दिवशी सगळे सभासद हा विचार करेल की गट तट विसरून मी कोणाचा जरी असेल
मला कोणी जरी सभासद केला असेल, कामगारांनी हा विचार केला की मला कोणी जरी कामाला लावला असेल, पण मी ना कोणाचा आहे, ना मी कोणाच्या पक्षाचा आहे, ना कोणत्या परिवाराची भाकरी खातो, मी गणेशचा आहे. आणि म्हणून गणेश जगवण्यासाठी जो माणूस काम करेल त्यालाच मतदान टाकेल, या भूमिकेतून प्रत्येक सभासदांनी येण्या 17 तारखेला आपली भूमिका बजवायची आहे. कब्बशी आपलं चिन्ह आहे आणि या कब्बशीच्या चिन्हावर आपण सगळ्यांनी एक फुली मारून जनसभेचे सर्व उमेदवार कुठल्याही प्रकारे क्रॉस वोटिंग नाही, कुठल्याही प्रकारे कुठल्या पाहुण्याला चालवायचं काही कारण नाही. आणि मी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती करतो, गद्दार हा कळणार. बाजार समितीमध्ये ज्या गद्दाऱ्या झाल्या तेही मला कळाल्यात, पण ते पण 19 तारखेनंतरच. आमची काही हरकत नाही की काही लोक आमच्या बरोबर राहू शकत नाही किंवा त्यांची राहायची इच्छा असेल, आम्हाला त्या लोकांबद्दल कुठलाही अपवाद नाही. जे आमच्या कधी नव्हतेच ते आजही आमच्या विरोधात बोलतात, त्यांच्याबद्दल आमची कुठलीही घृणा नाही. पण जे आमच्यामुळं त्यांचा प्रपंच उभं करून विश्वासघात करतात अशा गद्दारांना क्षमा नाही, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि लोखंडे साहेबांना हे आश्वासन करतो की लोखंडे साहेब या येणाऱ्या गाळप हंगामामध्ये आमच्या मुळीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिवराव लोखंडे साहेब राहतील, तुम्ही काळजी करू नका. पण तुमची भूमिका एकदम ठाम ठेवा, आम्ही जीव लावणारच आहोत, आम्ही जीव लावणारच आहोत, आम्ही जीव लावणारेच लोक आहोत. विश्वासाने पुढे जायचं आहे आणि एकामेकावर विश्वास ठेवून आपल्याला हे काम करायचं आहे. आज हे जे सगळे मान्यवर बोलले, कमलाकर बोलले, नितीन भाऊ बोलले, संजीव बोलले, काही बोलायचे राहिले, बापू राहिले, आमचे चाडू राहिले, शिवाजीराव राहिले, अनेक अनेक मान्यवरांना बोलायचं होतं, अनेक मान्यवरांचं बोलायचं होतं. त्या सगळ्यांची मी माफी मागेल. तुमच्या भावना, तुम्ही या ठिकाणी येऊन सगळ्यांचे भाषण 2-2 तास ऐकून तेवढंच चेहऱ्यावर हास्य ठेवतात, हाच तुमचा आमच्यासाठी सन्मान आहे. आणि त्यामुळे जरी तुम्ही भाषण करू शकले नाहीत, पण तुमची मूळ उपस्थिती या गोष्टीची साक्षीदार आहे की तुम्ही साहेबांवर किती प्रेम करतात. काही लोक आहेत असे ज्यांचं प्रेम साहेबांवर आहे, माझ्यावर नाही, पण ठीक आहे, त्याला काय करू शकत नाही. आणि मी नेहमी म्हणतो की ठीक आहे, माझ्यावर प्रेम करून असाल तेव्हा मी विधानसभेला उरत तेव्हा वेद पाच जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत चालू द्या. पण मनामध्ये कोणाच्या कटुता नाही. एक हास्य विनोदाने आपण या कार्यक्रमाचं सांगता करू, 9:30 वाजलेत, जास्त वेळ न घेता आपण सगळ्यांनी ज्या जिद्दीने ज्या निष्ठेने, निकाल हा महत्वाचा नसतो, निकाल हा महत्वाचा नसतो, जय पराजय होत राहतात इतर कुठल्याही निवडणुकीमध्ये. या निवडणुकी व्यतिरिक्त मी सांगतो, नगरपालिका असेल, राहता नगर परिषद असेल, शिर्डी नगर परिषद असेल, पराभव आपल्या लोकांचे झाले, पण ते आपण हसून ते सहन करू शकलो कारण की आपला कार्यकर्ता फुटला नव्हता, जनतेने नाकारलं म्हणून आम्ही ते सहन केलं. दुःख पराभवाचं नसतं, दुःख गद्दारीचं असतं, दुःख विश्वासघाताचं असतं. आणि म्हणून आज या खंडोबा महाराजाच्या पावनभूमीमध्ये एक संकल्पेने आपण सगळ्याला विनंती करतो की आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, पण विश्वासघाता करू नका, कारण की विश्वासघाता संघटनेसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, सभासदांसाठी हा फार महागाचा असेल, हा फार महागाचा पडेल, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज साहेबांचे अनेक लोकांना सत्कार करायचे आहेत, साहेब 12 वाजेपर्यंत इथून हलणार नाही, तुम्ही काळजी करू नका. अनेक लोक हार घेऊन आलेत, अनेक लोक शुभेच्छा देण्यासाठी आलात, सगळ्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी घेतला जाईल. हे तुम्ही सगळेजण आहात म्हणून 35-40 वर्ष महाराष्ट्राचे मोठे मोठे कुटुंब आम्हाला संपवायला आले, पण आम्ही कोणाच्या हाती लागलो नाही, या तुमच्या सगळ्यांची ताकद आहे. आम्ही प्रत्येकाशी वाईटपणा घेऊ शकतो कारण की ही तुमच्या सगळ्यांची ताकद आहे. आम्ही आमचा प्रपंच पणाला लावला कारण की ही तुमच्या सगळ्यांची ताकद आहे. आणि ही तुमच्या सगळ्यांवर विश्वास आहे की जोपर्यंत कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी बांधलेली संघटना, त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते,
त्यांचे कुटुंब, त्यांचा परिवार, त्यांचा मुलगा, त्यांचा नातू जोपर्यंत आमच्याबरोबर आहे आम्हाला या महाराष्ट्रामधून कोणीही पाडू शकत नाही, याच विश्वासाने आम्ही राजकारण करतो आणि हाच विश्वास कायम ठेवण्यासाठी या निवडणुकीमध्ये 17 तारखेला कपबशीया चिन्हावर मतदान टाकून आपण सगळेजण जनसेवेच्या सर्व उमेदवारांना विजय करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.